जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॿारनि सां मैचिंग प्रोफाइल तकिड़ा खपनि त अॼु ई कॉन्टेक्ट कयो rishto.com जी टीम सां। rishto.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हो लास्ट लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। या ठिकाणी महाराष्ट्र शासन जे माननीय नामदार उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालंय, तेव्हापासून आजपर्यंत जनतेच्या हिताच्या गोष्टी या शासनाने केलेल्या आहेत। शोषित, पीडित, दलित, बहुजन या वर्गाला न्याय मिळेल, त्या वर्गाला दिलासा मिळेल अशा पद्धतीची ठाकरे सरकारची कामगिरी आहे। आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कोरोनाचं संकट अत्यंत नागरिकांच्या जीवावर उठलं आणि ह्या ठाकरे सरकारने, माननीय आमदार उद्धव ठाकरे साहेबांनी 20-20 तास काम करून हा कोरोना आटोक्यात आणण्याचं काम केलं आहे। आता आपण बघताय डॉक्टर आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक 4 आमचे सन्नीजी रेशनचं हे दुकान चालवतात, त्यांना महाराष्ट्र शासनानं या गोरगरीब जनतेला शिवभोजन थाळी हा एक शासनाचा गरिबांना दिलासा देणारा आगळावेगळा उपक्रम त्यांना अलाउड केला आहे। त्यांना या ठिकाणी त्याची एजन्सी मिळाली आणि आजूबाजूच्या सर्व गरीब नागरिकांना त्या शिवभोजन थाळीचा लाभ मिळेल अशी मी अपेक्षा करतो। शासनानं अत्यंत चांगला उपक्रम राबवला आहे। आत्ताच मी सकाळी रोडवर कुठल्याही महाराष्ट्रातल्या लहान मोठ्या रोडवर ॲक्सिडंट झाला तर 72 त्या ॲक्सिडंट झालेल्या व्यक्तीला कुठल्याही दवाखान्यामध्ये मोफत इलाज होईल अशा पद्धतीचा शासन निर्णय आजच जाहीर झाला आहे। हे असे विविध गोरगरीब कष्टकरी जनतेला दिलासा मिळेल अशा पद्धतीचा या ठाकरे सरकारचा कारभार चाललेला आहे। मी आम नागरिक, सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे असतील, ठाकरे सरकार या महाराष्ट्रामधल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस घटक पक्षाचं जे सरकार आहे या सरकारला सुयोग्य चिंततो। भविष्यामध्ये या सरकारच्या माध्यमातून चांगले चांगले लोकोपयोगी उपक्रम राबवले जावेत अशा पद्धतीच्या शासनाला शुभेच्छा देतो, सरकारला शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।